लोक सांगली लोकसभेसाठी संजय राऊत सांगली जिल्ह्या दौऱ्यावर तीन दिवस येत आहेत आपल्यासोबत नितीन बानुगडे पाटील सर आहेत सर मला सांगा कशा पद्धतीचा आज तीन दिवसाचा दौरा असणार आहे काय नियोजन आहे मान्य पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे काही दिवसापूर्वी मिरजला आले मिरजला त्यांची प्रचंड मोठी सभा झाली खरं तर त्या दिवशीच प्रचाराचा नारळ फोडला गेला आणि त्याच्यानंतर संपूर्ण लोकसभा मतदारसंघामध्ये आम्ही प्रचारामध्ये प्रचंड मोठी आघाडी घेतलेली आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून शिवसेना नेते संजयजी राऊत आज आणि उद्या दोन दिवसाच्या सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत आता काही वेळातच ते पोचतील अकरा वाजता प्रमुख पदाधिकाऱ्यांची त्यांच्यासोबत बैठक होईल त्याच्यानंतर ते माध्यमांशी संवाद साधतील आणि ज्या वेगवेगळ्या संघटना काम करत आहेत समाजाच्या वेगवेगळ्या स्तरामध्ये मग ते अभियंता संघटना असेल व्यापारी संघटना असेल उद्योजकांची संघटना असेल या वेगवेगळ्या संघटनांशी ते संवाद साधतील चर्चा करतील सायंकाळी चार वाजता शिवसेनेच्या गुंटेवारी चळवळीचा या प्रचाराच्या निमित्ताने एक मेळावा आम्ही ठेवला त्या मेळाव्याला ते उपस्थित राहतील आणि निश्चितपणे संबोधित करतील आणि विधानसभा निहाय या लोकसभा मतदारसंघाचा ते आढावा घेतील एकंदरीत पाहता चंद्रार पाटील यांची ज्यावेळेला लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर झाली त्याच्या अगोदरपासून किंवा आत्तापर्यंत काँग्रेस विश्वजित कदम असतील विशाल पाटील असतील या जागेवर आजही आग्रही आहेत तुम्ही राऊत साहेबांच्या माध्यमातून त्यांची नाराजी कशी दूर करणार नाही निश्चितपणे एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की प्रत्येक पक्षाला उमेदवारी मागायचा अधिकार आहे तो आग्रह त्यांचा असणं स्वाभाविक आहे त्याच्याबद्दल प्रश्न नाही पण आता उमेदवारी घोषित झाली वरिष्ठ पातळीवर त्या संदर्भातली चर्चा झालेली आहे मला वाटतं की संजय राऊत साहेब दोन दिवसाच्या दौऱ्यावर येत आहेत या दौऱ्यात या सगळ्या गोष्टी संपून जातील आणि काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल एकूणच सगळी महाविकास आघाडी एकसंगपणे प्रचारात उतरलेली आपल्याला दिसेल हे महाविकास आघाडीच्या प्रचारासाठी ते या लागलेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर घटक पक्षांना तुम्ही निमंत्रित केलेलं आहे का आणि त्यांच्याकडून काय तुम्हाला पण आदरणीय संजयजी राऊत साहेब या सगळ्यांशी चर्चा करतील सगळ्यांशी संवाद साधतील आणि आज उद्यापासून हे सगळे तुम्हाला प्रचारात सक्रिय झालेले दिसतील स्थानिक लेवलला तुमचे विश्वजित कदम किंवा विशाल पाटील किंवा अन्य पदाधिकारी किंवा विक्रम सावंत आहेत आमदार यांच्याशी काही चर्चा झाली आहे नाही आमचा संवाद तसा चालूच असतो अर्थात त्यांची त्यांच्या वरिष्ठांबरोबर चर्चा सुरू आहे वरिष्ठ पातळीवर आमच्या पक्षाची चर्चा सुरू आहे त्यामुळे हा विषय आता काही फार हे होणार नाही कुठला संजयजी राऊत साहेब येत आहेत त्यामुळे निश्चितपणे खात्री आहे आज उद्यापासून संपूर्ण सगळे राष्ट्रवादी असतील काँग्रेसचे पदाधिकारी असतील हे निश्चितपणे सगळे सक्रिय होऊन कामाला लागतील आपल्यासोबत सांगली जिल्हा प्रमुख आहेत संजय विभूते मला सांगा कशा पद्धतीचा दौरा आहे आणि काँग्रेसची मनधर मनधरणी जी आहे ती कशा पद्धतीने नाराजी दूर करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे दौऱ्याचं नियोजन अतिशय स्वच्छ आणि सुंदर आहे प्रत्येक पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी असतील ते महाविकास आघाडीतल्या घटक पक्ष असतील आज महायुतीमधला एक घटक पक्ष आम्हाला अधिकृत उद्या पाठिंबा देतो आहे त्याची अधिकृत भूमिका बरोबर भेट घालून देणे त्यांच्या कार्यकर्त्यांना एकत्र भेटणे त्याचबरोबर आमच्या गुंठेवारी चळवळीचे नेते आदरणीय चंदनदादांचा सांगली जिल्ह्याचा सा मेळावा या ठिकाणी आज होतोय त्याला उपस्थिती लावून मार्गदर्शन करणे अजितराव घोरपडे सरकार हे शिवसेनेचे उमेदवार होते आपल्याला माहिती असेल विधानसभेचे त्यांची या ठिकाणी आज भेट घेण्यासाठी राऊतसाहेब त्या ठिकाणी घरोघरी जात आहेत मला खात्री आहे काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते जरी आज नाराज असले तरी शेवटी वसंतदादांच्या काळापासून हा मतदारसंघ काँग्रेसचा होता परंतु ज्यावेळेला दोन हजार एकोणीसला महाविकास आघाडी झाली त्यावेळेला काही चित्र महाराष्ट्रामध्ये काही समीकरणं बदलली गेली आणि त्या समीकरणामध्ये मित्रपक्ष म्हणून ही जागा शिवसेनेला सुटली त्यामुळे थोडंसं काँग्रेसला दुःख होणं त्रास होणं साहजिक आहे आम्ही त्यांच्या भावना समजू शकतो पण मला खात्री आहे की काँग्रेसचे नेते आणि काँग्रेसचे कार्यकर्ते सर्व ताकदीनं शिवसेनेच्या प्रचारात उतरतील शिवसेनेचं काम करतील आणि यावेळेला हा खासदार महाविकास आघाडीचा हा नक्की या ठिकाणी होईल नक्कीच आपण पाहू शकता आपल्यासोबत चंदन चव्हाण आहेत जे कुंटेवरी समितीचे अध्यक्ष आहेत कशा पद्धतीचा आजचा मेळावा असणार आहे आजचा मेळावा हे शिवसेनेचं पहिलं बिद वाक्य आहे की ऐंशी टक्के समाजसेवा आणि वीस टक्के राजकारण तर या ऐंशी टक्केच्या सामाजिक कार्य महाराष्ट्रातल्या जनतेला आणि महापालिका क्षेत्रातल्या जनतेला शिवसेनेचे मुख्यमंत्री असताना उद्धवजी ठाकरे साहेबांनी जे काही काम केलं आहे ते आज त्याचा उदापोह होणार आहे शिवाय काँग्रेसचे इच्छुक उमेदवार विशालदादा पाटील यांनी आज सकाळी या मेळाव्याला शुभेच्छा कळवलेल्या आहेत मानुगडे पाटील सरांना बी माहिती आहे आज सकाळी त्यांनी कौतुक केलं त्यांनी आम्हाला शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि हा मेळावा भरगतचा ताकदीचा होणार आहे धन्यवाद नक्कीच आपण पाहू शकता येणाऱ्या काळात महाविकास आघाडीचे जेवढे घटक पक्ष आहेत त्यांचे सर्व मनधरणी करण्यात आम्हाला यश ये येईल आणि आम्हाला खात्री होईल आणि हे सर्व प्रचाराला लागतील असा विश्वास सर्व शिवसैनिक पदाधिकाऱ्यांनी दिलेला आहे कॅमेरामन सुशांतसोबत मी शंकर देवकुळे टी व्ही नाईन मराठी सांगली हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं